या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत श्याम शेटीए अनंत लक्ष्मी अँड सन्स वेंचर प्रायव्हेट लिमिटेड आणि ग्रुप ग्रुप अ ड्रीम होम फॉर गोवन कृष्ण मी आंतरराष्ट्रीय कृष्ण संघातर्फे इस्कॉन तर्फे गीत गोविंद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण बघतोय की येणाऱ्या काही श्लोकांमध्ये आपल्याला भगवंत निष्काम कर्म योग याच्याबद्दल सांगतील आणि त्याच्यानंतर थोड्या पुढे श्लोकांमध्ये अशा निष्काम कर्म योगीची लक्षणे काय आहेत त्याच्याबद्दल सांगतील सो so, जो कोणी निष्काम कर्म फॉलो करतो वॉट इज द बेनिफिट ऑफ फॉलोईंग दिस निष्काम योग हे भगवंत सांगतात दुसऱ्या अध्यायाच्या चाळीसाव्या श्लोकाम श्लोकामध्ये आजच्या श्लोकामध्ये आणि त्याच्यानंतर एक्केचाळीसाव्या श्लोकामध्ये जोही आपण आज करू त्याच्यामध्ये भगवंत सांगतात की कसं एका व्यक्तीने निष्काम कर्मयोगासाठी सज्ज व्हायला पाहिजे वन शुड प्रिपेअर वनसेल्फ फॉर लीडिंग अ लाईफ ऑफ निष्काम कर्मयोगा सो so हे दोन श्लोक आपण आज बघू टू पॉईंट फॉर्टी अँड टू पॉईंट फोट्टी वन फार महत्वाचे श्लोक आहेत दुसऱ्या अध्यायचे नेहाविक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न धर्मस्य त्रायते महतो भयात व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरु नंदन बहुशाखा हि अनंत बुद्धयोः या प्रयत्नात कोणतीही हानी किंवा राहस नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे फार मोठ्या भयापासून संरक्षण होऊ शकते या मार्गावर असणाऱ्यांची बुद्धी दृढ निश्चयी असते आणि त्यांचे ध्येयही एक असते हे प्रिय कुरुनंदन जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात सो आपण बघतो या प्रयत्नात श्लोका नंबर चाळीस मध्ये या प्रयत्नात किंवा श्लोक नंबर एक्केचाळीस मध्ये या मार्गावरती सो so, हा कुठला मार्ग या प्रयत्नात किंवा या मार्गावरती हा मार्ग किंवा हा प्रयत्न आहे बुद्धियोगाने आपलं जीवन जगणं लिव्हिंग आर लाइफ अकॉर्डिंग टू बुद्धियोग आणि आपण मागच्या एपिसोडमध्ये याच्यावर सविस्तर चर्चा केलेली की बुद्धियोग काय आहे कि ज्यावेळी आपण आपल्या मन आणि इंद्रियांनी नियंत्रित स्वभावाला त्याग करून बुद्धी नियंत्रित जीवन अवलंबतो यस yes. सो so आपण याच्याबद्दल बरंच चर्चा केलेली आहे की कसं इंद्रिय आणि मन या भौतिक जगामध्ये आपल्याला पूर्णपणे जस एक भोरा पाण्यामध्ये कुठल्याही गोष्टीला तो आत खेचून घेतो तसंच ही जी मन आणि इंद्रियांच्या स्तरावर भोग करण्याची प्रबळ इच्छा आहे ती एका जीवात्म्याला या भौतिक संसारामध्ये तशीच गुडकून घेते आणि त्याला मग कुठं जायचं स्थानच राहत नाही मग त्याच्यामुळे भगवंत सांगतात की बुद्धी आणि सॉरी मन आणि इंद्रिय यांच्या वर जा बुद्धीच्या स्तरावरती कार्य कर आणि जर बुद्धी yeah, no uh, या बुद्धीच्या स्तरावरती कार्य केलंस आणि तेही मला अर्पण करून केलंस काई तर असं थोडाही वेळ जरी तू जगलास दर इज नो एंड म्हणजे किती थोडं केलं तरी आपल्याला काही ना काहीतरी मिळणारच इट विल नेवर गो इन वेन नेहा भिक्रमणाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते जर आपण या मार्गावरती चाललो बुद्धियोगच्या आधारातून आपलं जीवन यापन करण्याच्या मार्गावरती जर चाललो आहे तर नेह भिक्रम नाशोस्ती नन ऑफ युअर एंडेवर्स विल एवर गो इन वेन कुठलंही आपण कार्य करतोय या जीवन पद्धतीवरती या चेतनेवर आपण काही कार्य करतो आहे ते कुठलंही कार्य फुकट जाणार नाही vidyate there is no uh, wrong that can come we see like in medicines ayurvedic medicine there is nothing wrong that can happen allopathic medicines sometimes cause side effects ayurvedic medicines have no long term side effects the search आपण बुद्धियोगाच्या स्तरावरती जर कार्य करतो आहे तर इट हॅज नो रॉंग साईड इफेक्ट्स प्रत्यवायू न विद्यते सुअल्पम अस्य सुअल्पम अगदी किंचित जरी या मार्गाचा आपण आपल्या जीवनामध्ये अवलंबन केलं तर महतो भयात मोठ्या मोठ्या विपदांपासनं आपण स्वतःचं संरक्षण करू शकतो तर भगवंत सांगतायत आपल्याला की या बुद्धीच्या मार्गावरती चल हे अर्जुन डू नॉट गेट टू मच अटॅच टू माइंड अँड सेन्सस मन आणि इंद्रियांमध्ये खूप जास्त गुरफटून जाऊ नकोस सगळा संसार या मन आणि इंद्रियांच्याच गोरफाट्यामध्ये चाललेला आहे याच्या बाहेर काहीच नाही so आहे सो आमचे एक खूप सुंदर भक्तिविनोद ठाकूर म्हणून एक आचार्य होऊन गेले ते सांगतात संसार संसार की गेलो काल लाभ ना घुची लो घुचिलो दुर्लभ मानव जन्म लोभिया संसार रे कृष्ण भजिनु व्यथा कही बो कहारे संसार संसार कोरे मीछे गेलो काल संसार संसार करत करत वेळ असाच निघून गेला लाभ ना होईल किचू लाभ काय झालेला आहे प्रत्येक जण या संसारामध्ये धन अर्जन करण्यासाठी एक घर घेण्यासाठी थोडे पैसे जागेने थोड्या गाडी वगैरे थोडं सोशल स्टेटस याच्यामध्येच प्रत्येक जण गुरफटलेला आहे येतो गुरफटतो मरून जातो लाभ की होईल काय झालं मोठं काहीच नाही जण येतो प्रत्येक जण निघून जातो ना घुचिलो जंजाल एवढं सगळं मी केलं आयुष्य सुखी घालवण्यासाठी पण सुख आलं का नाही माझ्या जीवनाच्या समस्या पहिले वेगळ्या होत्या आता वेगळ्या आहेत hmm? यंग एजमध्ये माझ्याकडे मॅच्युरिटी uh, नव्हती यंग एजमध्ये एकदम क्या उबलता खून जवानी येस ॲड्रिनल इन रश येस अँड इन दॅट अ पर्सन मेनी अ टाइम्स टेक्स रॉंग स्टेप्स रॉंग डिसिशन्स दॅट टाईम इज लाईक दॅट पण ज्यावेळी एक व्यक्ती तोच व्यक्ती साठ पासष्ट सत्तरचा होतो तो शांत होऊन जातो त्याने भरपूर बघितलेला आहे आणि सगळं बघून तो याच निष्कर्षावर पोचलेला आहे काही उपयोग नाही यू आस्क एनी सेवन्टी प्लस पर्सन मॅन ऑर वुमन येस वॉट इज द ग्रेट थिंग दॅट यू डन इन लाईफ नॉर्मल वाट बघतोय देवाज्ञा कधी होईल Yes. But same person when he was 30, 35, he was like, Arey, hey, chai, te chai, te So, lo kichu, everyone in their 20s, 25 30s, they want to do so many things in life. And they do also, all those things, they do also. And they say, nantar, When they come to 65, 70, they say, लाभ घुचिलो जंजाल सो दुर्लभ मानव जन्म लोभिया संसारे, दिस ह्यूमन फॉर्म ऑफ लाइफ, ये मनुष्य जन्म ये बहुत मुश्किल है बहुत मुश्किल है सुंदेह hmm? so, आद्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरुकर्ण धारम भस्वते नभस्वते पुमान भवादि न तरें स आत्महा श्रीमद्भागवता मध्य हा सुंदर प्रसंग भगवंत संगता है कि नृदेह आद्यम दिस ह्यूमन फॉर्म ऑफ लाइफ इज द एक्चुअल फॉर्म ऑफ लाइफ का कारण मैन इज मेड इन द इमेज ऑफ गॉड और इन द फॉर्म ऑफ गॉड भगवंतांचाही अल्टिमेट रूप जे आहे भगवंतांचं हे द्विभुज द्विपदधारी असंच आहे ते श्याम सुंदरच्या रूपाने गोलोक वृंदावनामध्ये वास करतात सो अल्टिमेट फॉर्म ऑफ गॉड इज ऑल्सो टू हँडेड अँड टू लगेड अ ह्युमन लाईक फॉर्म सो नृदेह आद्यम सुलभम आपल्या सर्वांना हे नृदेह सुलभतेने प्राप्त झालेलं आहे आपल्याला काय फार मेहनत नाही करावी लागली हे मनुष्य देह, मनुष्य नी नी देह प्राप्त करायला पण इन अ वी हैव टू अंडरस्टँड सुदुर्लभम जन्म मिळणं हे फार क्वचित आहे इट इज अ व्हेरी रेअर अपॉर्च्युनिटी टू गेट ह्यूमन फॉर्म ऑफ लाईफ सो नृदेह आद्यम सुलभम सुदुर्लभम का तो महत्वाचा आहे हा नरदेह का महत्वाचा आहे प्लवम सुकल्पम एका जीवाला जर like so, या भौतिक जगतापासनं आध्यात्मिक जगतामध्ये जायचं आहे इट इज लाईक क्रॉसिंग अ रिव्हर विथ अ बोट सो आपल्याला त्या नदीच्या या कोपऱ्यापासून या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत जायचं आहे तर so, आपल्याला बोट पाहिजे सो बोट ज्यावेळी आली त्यावेळी दोन गोष्टी आल्या एक की त्याच्यामध्ये एक नावी पाहिजे जो बोट घेऊन जाईल आणि दुसरं की त्या नावी बरोबर वाराही चांगला पाहिजे की ज्याने बोट पलटी होणार नाही सो खूप वारा आहे पाणी खूप उफळत आहे पोट नाही जाऊ शकत आणि सगळं चांगलं आहे पण नाविकच नाही आहे तर कसं जाणार या सामान्य माणसाला बोट कशी रो करायची हे माहीत नसत सो या दोन गोष्टी पाहिजेत सो so, प्लवम सुकल्पम मनुष्य जीवनामध्येच एक जीव या भौतिक संसारातून आध्यात्मिक जगताकडे पुढे वाटचाल करू शकतो सो so, प्लवम सुकल्पम गुरु कर्णधारम आणि या मनुष्य जीवनामध्ये आपल्या सर्वांकडे ही चॉईस आहे की आपण एका प्रामाणिक गुरुची शरण घेऊन आपल्या जीवनाला धन्य करू शकतो प्लवम सुकल्पम गुरु कर्णधारम सो so, एका होडीमध्ये जसं एक नाविक असतो ती नाव पुढे चप्पू चालवायला आणि नाव पुढे घेऊन जायला तसंच या मनुष्य रूपी देहाला सद्गती मिळावी सन्मार्ग मिळावा म्हणून जे नावी आहेत भगवंतांनी ज्या नाविकाची निवड केलेली आहे ते आहे श्री गुरु ते आपल्या उपदेशांप्रमाणे ते आपल्या उपदेशांनी आपल्या मनुष्य जीवनाला एक सार्थक वाट देतात सो so, प्लवम सुकल्पम गुरु कर्णधारम मया अनुकूल रितम वेद उपनिषद शास्त्र पुराण इत्यादी हे काय आहेत हे दे आर लाइक अ फेवरेबल विंड जे बरोबर डायरेक्शनने चाल व्हॉट इज अ फेवरेबल विंड फेवरेबल विंड मीन्स मला ज्या डायरेक्शनमध्ये पुढं जायचं आहे त्याच डायरेक्शनमध्ये जर वारा वाहतोय दॅट इज कॉल्ड अ फेवरेबल विंड सो मयान अनुकूलेन नभसवते रीतम भगवंतांनी एका जीवाला त्याच डायरेक्शन मध्ये सद्गतीच्या सन्मार्गाच्या भगवत धामाच्या मार्गामध्ये जाण्यासाठी ते डायरेक्शन देण्यासाठी भगवंतांनी आपल्याला शास्त्र दिलेले आहेत वेद दिलेले आहेत पुराण दिलेले आहेत ही भगवद्गीता ही त्याच माध्यमाचा एक भाग आहे मयानुकूलेनं रभस्वते रिता सो भगवंतांनी हे सगळं आपल्याला दिलं आहे सो दॅट हे वाचून समजून आपल्या जीवनामध्ये त्याची अवल अंमलबजावणी करून आपण पुढे जाऊ शकतो सो हे नृदेह मिळालेलं आहे गुरु धार मिळालेले आहेत आणि मया अनुकूल सो so, मला मी अनुकूल अशी एक शास्त्रांच्या रूपाने वाऱ्याची झोत पाठवलेली आहे एवढं सगळं मिळूनही पुमान न तरेत एक व्यक्ती जर भौतिक भवसागर पार करण्याचा इच्छुकच नाही स आत्म हा ही इज लाईक ऑन अ स्पिरिच्युअल सुईसाईड दिस इज स्पिरिच्युअल सुईसाईड सो त्यामुळे आपल्याला फार महत्वाचं आहे मनुष्य जन्म मिळालेला आहे श्री गुरुचे चरण मिळालेले आहेत जर नाही मिळाले तर सीक अ गुरु अँड टेक शेल्टर आदौ गुरुपादाश्रय जोपर्यंत आपण गुरुची शरणागती घेत नाही आय हॅज मच अ सेम थिंग तुम्ही गुरुशिवाय शिवाय एल के जी यू के जीमध्ये जाऊन ए बी सी डी शिकू शकत नाही घरी शिकला तरी तुमचे आई वडील तुमचे गुरु होतात वन हू टीचर्स यू इज गुरु तुम्ही स्कूलमध्ये जाता मॅथ्स सायन्स ई व्ही एस हिंदी इंग्लिश तुमचे गुरु एनी वन हू टीचर्स यू इज गुरु सो विद्या विनिवृत्त काम विद्या जो शिकवतो हो, तो गुरु येस yes. सो मॅडम टीचर सर इज ओके बट गुरु म्हटलं की प्रत्येकाचे सो कॉल्ड कान खडे होतात रे हे गुरु काही उपयोगाचे नाही गुरु इज अ सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ समबडी हु इज गिविंग अस प्रॉपर ऑथॉरिटेटिव्ह नॉलेज इफ इट इज अ मटिरियल नॉलेज देन ऑल्सो इट इज गुरु अँड इफ इट इज स्पिरिच्युअल नॉलेज देन ऑल्सो ही इज अ गुरु सो मनुष्य जन्म मिळालेला आहे गुरु कर्णधार मिळालेले आहेत शास्त्रांच्या रूपाने आपल्याला फेवरेबल वारे मिळालेले आहेत एवढं सगळं करूनही मी जर भौतिक जग सोडून आध्यात्मिक जगतामध्ये जाण्याची इच्छा धरत नाही सो so आय एम कमिटिंग अ स्पिरिच्युअल सुसाइड आणि म्हणून भगवंत इकडे म्हणतात की अरे आपल्याला काय करायला पाहिजे वी शुड बी रिअली हँकरिंग टू डू सॅम प्रोग्रेस ऑन द स्पॉट नेहा बिक्रम नाशस्ती प्रत्यवायो न विद्यते सुअल्पम सुअल्पी धर्मस्य दिस इज ॲक्च्युअल धर्म धर्म काय आहे ॲक्टिंग ऑन द प्लॅटफॉर्म ऑफ बुद्धी गिविंग अप द लोअर प्लॅटफॉर्म्स ऑफ माइंड अँड सेन्सेस आपले इंद्रिय जसं आपल्याला ओढून घेतात उपभोगाकडे आपलं मन जसं आपल्याला उपभोगाकडे ओढून घेतं या उपभोगाच्या ज्या उपभोगाचे जे वेग आहेत त्यांना कुठंतरी थांबवणं आणि सारास सा बुद्धीने तत्वविचाराने स्वतःच्या जीवनाला एक प्रॉपर डायरेक्शन देणं दिस इज कॉल्ड योगा आणि अशा मार्गावरती आपण जर थोडस जरी चालू नो प्रॉब्लेम no इट्स ऑल व्हेरी गुड परफेक्ट आहे ते कसं चालायला पाहिजे ते कसं चालायला पाहिजे सो दॅट इज द नेक्स्ट श्लोका की व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन आपण कुठल्याही मार्गावरती आपल्याला जर सक्सेस पाहिजे फॉर गेट स्पिरिच्युअल इवन इफ मटेरियल वी मस्ट फोकस ऑल ऑफ आवर अटेन्शन ऑन दॅट थिंग आपलं मन हे कुठल्याही वेळी एकाच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करू शकतं आपण म्हणाल की देन वी आर मल्टीटास्किंग सो इवन इफ समवन इज मल्टीटास्किंग देन ऑल्सो तुम्ही एका वेळी फॉर दॅट फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड यू आर कॉन्सन्ट्रेटिंग ऑन वन थिंग ओनली अँड फॉर द नेक्स्ट फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड युआर कॉन्स ऑन आर कॉन्सन्ट्रेटिंग ऑन वन थिंग ओनली थिंग इज द स्पॅन ऑफ दॅट कॉन्सन्ट्रेशन इज व्हेरी वेरी स्मॉल थोडा तो आपण हेही बघितलं असेल आजकाल भरपूर फॅड आहे गाडी चालवताना मोबाईल बघणं एका हातामध्ये स्टिअरिंग एका हातामध्ये मोबाईल बघतात सो वेन so यू आर सीईंग अ मोबाईल तुमचं लक्ष मोबाईलमध्ये त्या वेळेसाठी तुम्ही रोड बघत नाही आहे का होतात येस इनवेरिएबली तुम्ही गाडी चालवताना जर मोबाईल बघताय नाही बघत असाल नका बघू मी सांगत नाही तुम्ही बघा पण आर कॉन्सन्ट्रेशन इज ऑन दॅट स्क्रीन अँड नॉट ऑन द रोड सो एसेन्सेस मी ज्यावेळी कॉन्सन्ट्रेट करतो मी एकाच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करतो ॲट वन पॉईंट ऑफ टाईम इट मे बी फॉर अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड येस एका निमिष्कालासाठी का असे ना पण एका वेळी मन एकाच गोष्टीवरती एकाग्र होतं सो एकाग्रता मीन्स ज्यावेळी एकाच गोष्टीवर मन भरपूर चिरकालापर्यंत स्थिर राहील त्याला म्हणतात एकाग्रता आपण बघतो छोटी मुलं पण ओ मला हे खेळणं पाहिजे मला हे खेळणं पाहिजे मला हे खेळणं पाहिजे मला ते मिळत नाही तोपर्यंत ते खेळणं पाहिजे मिळालं किंवा ते पाच सहा मिनटं इकडे तिकडे करणार असं असं चावणार फेकून टाकणार ते नंतर दुसरं काहीतरी हा पणही अशा नाही का ज्यावेळी आपण एट नाईन टेन्थमध्ये होतो आपल्याला ले सायकल अ मला सायकल पाहिजे सायकल पाहिजे सायकल पाहिजे सायकल पाहिजे सायकल पाहिजे मग एट नाईन्थमध्ये सायकल मिळाली मग ट्वेल्थमध्ये नाही मला मोटरसायकल पाहिजे अदे सायकल कुठे गेली आता गेलं ते गेलं सायकल गेली मग मोटरसायकल आली ए मोटरसायकल पाहिजे मोटरसायकल पाहिजे मोटरसायकल पाहिजे मोटरसायकल पाहिजे मी कॉलेजला जाणार मला मोटरसायकल पाहिजे हा ठीक आहे मोटरसायकल आली एक वर्षानंतर आ आहे ती मोटरसायकल दिस हॅपन्स एव्हरीवेअर दिस हॅपन्स एव्हरीवेअर सो ही जी मनाची धरसोड वृत्ती आहे ह्याला म्हणतात मनाची धरसोड वृत्ती सो so, ही धरसोड वृत्ती ज्यावेळी आपण त्यागतो त्याला म्हणतात बुद्धियोग कारण बुद्धी धरसोड नाही आहे मन आणि इंद्रिय हे धरसोड आहेत मनाची आणि इन मनाची आणि शरीराची किंवा इंद्रियांची जी वृत्ती आहे ही धरसोड आहे बुद्धीची वृत्ती धरसोड नाही आहे सो त्यामुळे व्यवसायात्मिका बुद्धी एकेह करून विथ पिन पॉइंटेड अटेन्शन ट्राय टू वॉक ऑन द पाथ ऑफ बुद्धी योगा ॲटलीस्ट फॉर समटाईम आपल्या जीवनामध्ये दोन वर्षे राहिली असतील पाच वर्षे राहिली असतील दहा वर्षे राहिली असतील कोणाला आहे दोन दिवस राहिले असतील एक दिवस राहिलेला आहे पण जेवढा राहिलेला आहे या बुद्धियोगाच्या मार्गाने पार पाडा सुअल्पम अस्य धर्मस्य अगदी थोडस जरी कोणी या बुद्धिमार्ग बुद्धियोगाच्या मार्गावर चालेल निष्काम कर्मयोगाच्या मार्गावरती चालेल तर आयते महतो भयात सगळ्यात मोठं भय काय आहे सगळ्यात मोठं भय आहे की आत्ता मला मनुष्य जन्म मिळालेला आहे याच्या पुढे जर माझा जन्म खाली गेला तर वन्य पशूचा जन्म मिळाला तर पशु पक्षीचा जन्म मिळाला तर किडे मकोड्याचा जन्म मिळाला तर सो वी आर गोईंग डाऊन इन लाईफ इट इज लाईक फ्रॉम आय जी इन्स्पेक्टर जनरल ऑफ अ स्टेट अ पर्सन बिकम अ कॉन्स्टेबल अरे दिस शुड नॉट अॅपन आयजी पासन कॉन्स्टेबल सो आय जी पासून कॉन्स्टेबल इज फ्रॉम मनुष्य टू एक्वेटिक्स आय जी पासनं सब इन्स्पेक्टर इज लाईक स्थावर पेड पौधे आय जी पासन इन्स्पेक्टर इज कृमी कीटक आय जीपासनं काय सुप्रिंटेंडंट ऑफ पुलिस येस इज लाईक पक्षी येस आय पासून एस एस पी स्पेशल सुप्रिंटेंडंट ऑफ पुलिस इज वन्य श्वपद पण या सगळ्यांपेक्षा आय जी खूप मोठा आहे सो वी हैव गॉट दिस ह्युमन फॉर्म ऑफ लाईफ चेतनेच्या अनुसार या सर्व योनींपैकी मनुष्य योनी ही सर्वात मोठी आहे आणि या मनुष्य योनी परत खालच्या मध्ये जाणं दिस इज कॉल्ड एज नाश सो so, भगवंत सांगतात की जर कोणी या बुद्धियोगाचा भक्तियोगाचा पालन केलं निष्काम कर्माचं कर्मयोगाचं पालन केलं सो ॲटलिस्ट बेअर मिनिमम यू विल गेट अ ह्युमन फॉर्म ऑफ लाईफ इन नेक्स्ट बर्थ पण त्यासाठी व्यवसायात्मिका बुद्धी एकेह करुनंदना या मार्गावरती पिन पॉइंट अटेन्शन पिन पॉइंटेड अटेन्शननी चालणं हे फार महत्त्वाचं आहे खूप खूप धन्यवाद आहे अरे कृष्ण हो मिस वेद द हार्टेस्ट मेक यू होम अ नॅचरल इन्स्पिरेशन अँड हॅव्हिंग दी एक्सपिरियन्स Sanskruti Interior Studio brought to you by Anand Lakshmi and & Sons and Shetty Group We have everything that you need to make your home a masterpiece Add some love and freshness to your home with variety of gorgeous flowers in every color at Hello Florist Sanskruti Interior Studio and Hello Florist Samruti Lifestyle Pende Franc Porvorim Goa Call on 9028 one eight six six nine nine.